नमस्कार, डिजिटल प्रभात मध्ये मी विष्णू सानप आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आज मी मुलाखत घेणार आहे अशा माणसाची की जे पाण्याचं गेले अखंड 7 वर्षापासून वाटप करतात। त्यांच्याशी मी आज गप्पा मारणार आहोत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की हे पुण्य काम करण्याचं तुम्हाला कसं सुचलं। त्यांच्याशी थेट गप्पा मारणार आहोत। नमस्कार, आपलं नाव काय आणि आपण कुठून आलात? आपण बीड जिल्ह्यामधून, केज तालुक्यात। बरं, म्हणजे बीड जिल्ह्यातून आपण आलेलो आहात। पंढरपूरची वारी कितवी आहे तुमची? मी स्वतः 20 वर्षापासून। स्वतः 20 वर्षापासून? आणि आई वडील, आजोबा आणि संत भगवान बाबाच्या कृपा आशीर्वादानं आणि आजरेकर बाबा यांच्या कृपा आशीर्वादानं आम्ही अखंड वारी चालू। बरं, गेले 7 वर्षापासून आळंदी ते पंढरपूर पर्यंत आपण मोफत पाणी वाटप करतो। मोफत पाण्याची हे टँकर तुमचा? टँकर आम्ही भाड्यात आणतो आणि ट्रॅक्टर आपला घरचा आहे। ट्रॅक्टर घरचा आणि भाड्याचा टँकर घेऊन रामप्रसाद चौरे हे वारीला पाणी पाजतात, वारकऱ्याला पाणी पाजतात, हे पुण्य काम करतात। जीवाची वाडी या गावचे रामप्रसाद सोपान चौरे, हा जीववाडीचा जीवाभावाचा माणूस आम्हाला वारीमध्ये भेटला। आम्ही त्यांच्यासोबत मुलाखत घेतली, त्यांच्या भावना ऐकल्या। वारकऱ्यांना पाणी पाजावं हे तुम्हाला कसं सुचलं नेमकं? की हे पहिलं संत भगवान बाबाच्या काळापासून वारकऱ्यांना पाणी पाजावं, जेवण घालावं हे असं त्यांनी परंपरा आमच्या घराला लाभून दिली। आणि त्यानंतर मग आम्हाला आणि संत असणारे आमचे गुरुवर आजरेकर बाबा यांच्यासुद्धा कृपा आशीर्वादाने आमच्या घराला जे लाभलेला वारसा आहे ते आम्ही चालू। बरं, संत भगवान बाबा यांची त्यांना शिकवण आहे, आजरेकर बाबा यांचं मार्गदर्शन आहे। भाड्याचा टँकर घेऊन ते स्वतः आपल्या ट्रॅक्टरला जोडतात आणि गेले 7 वर्षापासून ते लोकांना व वारकऱ्यांना यात्रेमध्ये पाणी पाजतात। असे रामप्रसाद चौरे हे बीड जिल्ह्याहून या ठिकाणी आलेले आहेत। हे असं पुण्य काम करणाऱ्या जीवाभावाच्या माणसाला दाखवण्याचं काम डिजिटल प्रभात करत आहे। आपण बघू शकतो आज सकाळपासूनच इथे वारकरी पाणी पिण्याकरता येत आहेत, पाणी पिऊन तृप्त होत आहेत। अशा या देव माणसास डिजिटल प्रभातचा सलाम। डिजिटल प्रभातसाठी मी विष्णू सानप खुडज।